ूडीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माजवलेल्या लुटीची दखल शालिनी प्लस वारंवार घेतच आहे जनतेचा आणि शासनाचा पैसा लुटून हे भ्रष्ट अधिकारी अजूनही मोकाटच फिरतायत या गोष्टीचा तीव्र संताप जनतेतून व्यक्त होतोय आता या भ्रष्ट कारभाराचा उलगडा तर होणारच आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करणारच पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचा गैरप्रकार वारंवार आम्ही उघडकीस आणत आहोत आम, आम जनतेने वारंवार तक्रार आणि निवेदनं देऊन देखील कार्यवाही होताना दिसत नाही आणि प्रशासन या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही हे बघून जनतेतून आणि सामाजिक कार्यकर्त्यातून मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे प्रचंड प्रमाणात निधी खर्च करून देखील दिवसेंदिवस रस्त्याची दुरवस्था होत चालली आहे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून याकडे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे केवळ सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा मोठा घोळ येथे सुरू आहे निकृष्ट पद्धतीने बनवलेल्या रस्त्यावर आज हजारो अपघात होऊन निर्दोष लोक आपला जीव गमावत आहेत हे सगळं केवळ या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच शेवटी एवढे होऊनही यांचे वरिष्ठ कार्यवाही करत नाही आलेल्या माहितीनुसार असं कळतंय की केवळ पदोन्नतीमध्ये कुठलाही अडथळा नको म्हणून कोणतीही कार्यवाही घेतली जात नाही भ्रष्टाचार करा आणि पदोन्नती मिळवा असे स्वरूप या विभागाला सध्या प्राप्त झाले आहे शेवटी आम्ही आपण सांगू इच्छितो की शालिनी प्लस हे भ्रष्टाचार विरोधी आपली मोहीम चालूच ठेवणार आहे आणि भ्रष्ट कातडीच्या अशा अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करत राहू ब्युरो रिपोर्ट सात